सराळ चिपळूण रस्ता रुंदीकरणाच्या कामावेळी पाटण शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी L&T कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून पुन्हा एकदा दुपारी फुटल्याने पाण्याचे लांबच्या लांब फवारे उडत होते. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. घटनास्थळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी भेट देऊन पाहणी केली व लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करावा अशा सूचना नगरसेवकांना त्यांनी दिल्या. दरम्यान पाटण शहराचा अजून 2 दिवस पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकणार नाही, त्यामुळे हक्केच्या अंतरावर कोयना काठावरील पाटण शहरातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. कराड चिपळूण रस्ता रुंदीकरणाच्या कामावेळी तामकडे गावानजीक ITI प्रशिक्षण केंद्राजवळ सोमवारी 27 रोजी शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्यावेळी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष, नगरसेवक व L&T कंपनीचे कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती. त्यावेळी पाटणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक US भापकर यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला होता. त्यानंतर पाटण नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष दीपक शिंदे, नगरसेवक संजय चव्हाण, अजय कवडे यांनी रात्रभर जागून पाईपलाईन दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत केला होता. मात्र बुधवार दिनांक 29 रोजी दुपारी 4 वाजता पुन्हा L&T कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली, त्यामुळे पाण्याचे लांबच्या लांब फवारे उडत होते. कंपनीच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा लाखो लिटर पाणी वाया गेल्याने ग्रामस्थ व नगरपंचायतीचे नगरसेवक आक्रमक झाले. यावेळी नगरपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व कंपनीचे कर्मचारी यांच्यातील वाद युकपाला जाऊ नये म्हणून पाटण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भापकर यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. त्यानंतर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, पंचायत समितीचे उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी घटनास्थळी भेट देऊन नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. लवकरात लवकर पाईपलाईनची दुरुस्ती करून पाटण शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पाणीपुरवठा सुरळीत करावा अशा सूचना केल्या. यावेळी नगराध्यक्षा सुषमा महाजन, उपनगराध्यक्ष दीपक शिंदे, नगरसेविका सरस्वती खैरमोडे, योगिता कुंभार, किरण पवार, अजय कवडे, सचिन कुंभार, संजय चव्हाण आदी उपस्थित होते. दरम्यान शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पुन्हा फुटल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाटण शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पाटण नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सुषमा महाजन व नगरसेवकांनी केले आहे.